भारतीय जनता पार्टी की ओर से रविवार को काटोल में मुख्यमंत्री दाढ़ी बहन योजना के लाभार्थियों के लिए एक कार्यक्रम का आयोजन किया गया था। भारतीय जनता पार्टी की ओर से रविवार को समूचे महाराष्ट्र में मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना का शुभारंभ किया गया। महाराष्ट्र के 40 जगहों पर यह कार्यक्रम आयोजित किया गया था और विदर्भ का यह कार्यक्रम काटोल में आयोजित किया गया था। इस कार्यक्रम में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा उपस्थित हुए थे। साथ ही प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन कोरे, जिलाध्यक्ष सुधाकर कोरे, भाजपा नेता आशीष देशमुख, विधायक टेकचंद सावरकर उपस्थित हुए थे। आपल्या देवाभाऊंनी दिलेली आपल्या सर्व भगिनींना भेट आहे। या भेटीमधून हे सिद्ध होत आहे की स्त्रीला आपल्या महाराष्ट्रामध्ये किती महत्व आहे, नात्याला किती महत्व आहे, स्त्री संपन्नतेला, आर्थिक संपन्नतेला किती महत्व आहे हे दाखवण्यासाठी, हे सांगण्यासाठी आपली ही लाडकी बहीण योजना आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्याला स्त्री संपन्नता सिद्ध करायची होती म्हणून ही योजना दिलेली। मी अजून काम करते, बऱ्याच महिला बचत गटांच्या किंवा महिलांचे खाते नव्हते, पण बीजेपी गव्हर्नमेंटनी जन्म योजनेअंतर्गत बायांचे खाते ओपन करून देऊन त्यांना बँकेशी आणि त्यांचं नातं घट्ट केलं। त्या अंतर्गत त्यानंतर मग महिलांचे जीवनज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा अशा स्कीम देऊन त्या असल्यानंतर किंवा त्या चुकून त्यांच्या त्यांना काही झालं तर त्यांच्या परिवाराला एक शासनाकडनं मदत म्हणून 2 लाख रुपये शासनाकडनं जे अनुदान भेटते, परत जे आता प्रधानमंत्री लाडली बहिणा ही जी स्कीम झालेली आहे त्याने पण बायांना एक मदत अशी शासनाकडनं झालेली आहे। मुख्यमंत्री लाडली बहिण योजना के अंतर्गत जो भी पैसे आए हैं वो मुझे मिल चुके हैं और इससे हमें बहुत ही अच्छा लगा कि इस योजना के तहत हमें जो भी बड़ी अड़चने आती है हम उसके लिए अभी ये पैसों से सक्षम बने हैं। ऐसी योजनाएं अगर मुख्यमंत्री साहब लेडीज के लिए लाते हैं तो बहुत ही अच्छा है। और एक गुजारिश है मुख्यमंत्री साहब से कि लेडीज के लिए घर का काम जरूर लाइए, हम उनके साथ में साथ देने के लिए मुस्लिम महिलाएं पूरी तरह से साथ में है और हम अपना काम पूरे ईमानदारी और ईमान के साथ करेंगे। मैं इतना ही कहना चाहती हूँ, बस मुख्यमंत्री साहब ने हमारे काटोल में कोई कंपनी या महिलाओं के लिए और भी मजबूत हाथ होने के लिए हर चीज का उन्होंने विचार करके हमारे काटोल शहर के लिए, महिलाओं के लिए खास तौर से कुछ ना कुछ कंपनी का इंतजाम करना चाहिए। मला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 3000 रुपये माझ्या खात्यामध्ये आलेले आहे आणि ही योजनेमुळे माझ्या घरामधली आर्थिक परिस्थितीमध्ये माझ्या याचा मोठ्या प्रमाणामध्ये मला खूप वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये मला याची याच्यामुळे मला खूप अशी मोठ्या प्रमाणामध्ये मला मदत झालेली आहे आणि ज्या काही योजना आहेत त्यामध्ये पण मला लाडकी बहीण योजना ही सगळ्यांनी सगळ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये आल्याने सगळ्यांची आर्थिक मदतीमध्ये। महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टी आज उद्घाटन करत आहे। महाराष्ट्रात 40 जिल्ह्यात अशा प्रकारचे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे। 40 कार्यक्रमाला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ऑनलाइन या ठिकाणी कनेक्ट होणार आहे आणि आश्चर्य म्हणजे इथल्या 5 भगिनी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लाडली बहीण योजनेवर ऑनलाइन त्या ठिकाणी चर्चा करणार आहे। आपण स्क्रीन मध्ये बघता विविध राज्य जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे आज खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे। आज काटोल शहराकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आज लाडल्या भगिनी आमच्या निर्वाचन क्षेत्राच्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडल्या भावाला देवेंद्र फडणवीस साहेबांना आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत। आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये लाडली बहीण ही योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर सुरू करण्यात आली। विरोधक त्या ठिकाणी अफवा पसरवत होते की ही योजना लागू होणार नाही, लागू झाली तर पैसे येणार नाही, लागूही झाली पैसेही आले, त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा निधी आला आणि आमच्या या बहिणींच्या संसारामध्ये त्यांना उपजीविकेकरता मोठा आधार होणार आहे। लाडल्या बहिणींना मदत केलेली नाही,
तर लाडल्या भावालाही मदत केलेली आहे. शेतीवर राबणारा आमचा लाडला भाऊ शेतकरी याचे विजेचे बिल जे थकित झालेले होते 40-40, 50-50 हजार रुपये आणि शेतीच्या पर्यावरणाच्या लहरीपणामुळे त्याला जो त्रास होत होता त्या त्रासातून वाचवण्याकरता पुढील 5 वर्ष कोणताही लाईनमॅन त्याच्या बांधावर त्याची लाईन कापायला जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. आणि म्हणून लाडली बहिणही आनंदी आहे, लाडला भाऊही आनंद आहे, आमची सुकन्या योजनाची सुकन्याही योजना मध्ये तेही आहे आणि आमचे जे बंधू आहेत जे ग्रॅज्युएशन केलेले आहेत त्यांनाही महाराष्ट्र शासनाचा आधार या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून मोठा आनंदाचा दिवस आहे. आज या ठिकाणी सगळ्या भगिनी महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती होण्याकरता देवेंद्रजी फडणवीस साहेबांना लाडक्या भावाला आशीर्वाद देण्याकरता आलेले आहे. निश्चित हा आशीर्वाद पुढचा महाराष्ट्र घडवण्याकरता मदत होणार आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.